नमस्कार दक्ष भागीदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप स्वागत। मित्रांनो, ह्या वर्षी आताच खड छाटणीनंतर बऱ्याच भागांवरती मिलीबगची समस्या दिसत आहे। मित्रांनो, मागील 2 वर्षापासून आपल्या बागेमध्ये द्राक्ष असताना काढणीच्या वेळेस अनेक मण्यावरती घड्यावरती मिलीबग दिसत होता आणि मिलीबगमुळे अनेक एक्सपोर्टेबल असणारी द्राक्ष, एक्सपोर्टची द्राक्ष ही मिलीबगमुळे एक्सपोर्ट होऊ शकले नाही, लोकलला पण अतिशय कमी भाव मिळाले। तर अनेक शेतकऱ्यांनी मिलीबग होता म्हणून पेपर देखील लावलेले नाही, पेपर रॅपिंग करतो आपण एक्सपोर्टसाठी ते पण केलेलं नव्हतं। मित्रांनो, ह्या मागील 2 वर्षापासून मिलीबग आपलं डोकं वर काढतोय। मागच्या 4-5 वर्षापूर्वी मिलीबग अतिशय कंट्रोलमध्ये होता, नियंत्रणात होता, पण तो आता मात्र 2 वर्षापासून मिलीबग आपलं पाय पसरवत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि त्यासाठी आपल्याला आत्ताच खरड छाटणीला म्हणजे आत्ता ह्या वेळेस आत्तापासून आपल्याला मिलीबगसाठी नियंत्रण करण्यासाठी मिलीबगसाठी काम करणं गरजेचं आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता तुमचं शेंडा टॉपिंग वगैरे काम झालं असेल तर आता तुम्ही क्लोरो अधिक दशपर्णी अर्क एकत्र घेऊन बूड ओलांडे आता धुवू शकता। धुवायलाच पाहिजे, ज्यांच्याकडे मिलीबग होता आणि जे एक्सपोर्टचे काम करतात त्यांनी मिलीबगला नक्की आत्ताच वॉश करून घ्या। याचबरोबर आता तुम्ही तणनाशक न वापरता गवत वाढवत आहे, गवत कापणी केल्यानंतर तुम्हाला ऑगस्ट महिन्यात तुम्ही ड्रीपद्वारे स्लेअर प्रोची ड्रेंचिंग अवश्य करा। याचबरोबर पावसाळ्यामध्ये बोर्डोचे स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला व्हर्टी ब्युवेरिया मेट्राइजम एकत्र घेऊन पूर्ण बूड ओलांडे नक्की धुवून घ्या, कारण ह्या जुलै ऑगस्टमध्येच तुमच्याकडे ह्या 2 भुंग्यांची मिलीबगच्या भुंग्यांची मेटिंग होऊन ते अंडी घालण्याचा प्रयत्न करतात आणि अंडीतून आळी बाहेर येण्याच्या वेळेस जर ते व्हर्टिसिलियम ब्युवेरियाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर ती आळी, नाजूक आळी, तिथे ती मरू शकते। याचबरोबर मित्रांनो, मिलीबगसाठी तुम्हाला बूड ओलांडे धुणं, ड्रेंचिंग करणं, याचबरोबर खरड छाटणीनंतर ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस ऑक्टोबर छाटणीनंतर लगेच पुन्हा एकदा बूड ओलांडे धुवून घेणं हे पण काम तुम्हाला करावा लागणार आहे। तर अशा पद्धतीनं तुम्हाला मिलीबग नियंत्रणासाठी मोमेंटोचा देखील एक स्प्रे तुम्ही ह्या काळामध्ये घेऊ शकता। मोमेंटोमुळे तुमच्याकडे थ्रिप्स मिलीबगला देखील ह्या स्टेजमध्ये तुम्हाला आळाबू शकतो, कारण बऱ्याच भागावरती थ्रिप्स देखील वाढलेला आहे। थ्रिप्ससाठी तुम्हाला प्रोक्लेमचा स्प्रे घेणं गरजेचं आहे, आभासींचा स्प्रे घेणं गरजेचं आहे, किंवा मोमेंटो जरी घेतला तरी तुम्हाला थ्रिप्स आणि मिलीबगसाठी सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो। तर बूड ओलांडे धुणं, ड्रेंचिंग करणं, दशपर्णी आर्कचा वापर करून घेणं, दशपर्णी आर्क स्वतः तयार करा। जे दशपर्णी तुम्ही ड्रेंचिंग केलं, ड्रीपद्वारे 20 ते 25 लिटर सोडलं तर तुमच्याकडे येणाऱ्या आळी, थ्रिप्स, तुडतुडे, मावा, उडद्या, खोडकीड आणि मिलीबग या सगळ्या किडींसाठी अतिशय रामबाण असं दशपर्णी अर्क तुम्ही तयार करा स्वतः, आणि तुमच्या ड्रीपद्वारे जर दिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला किडीपासून देखील कंट्रोल करण्यासाठी दशपर्णी अर्कचा वापर होणार आहे। तर अशा पद्धतीनं मिलीबगसाठी मात्र तुम्हाला आत्तापासून तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे। धन्यवाद। अजून किती दिवस आपण अयोग्य नियोजनाने शेती करणार? आता वेळ आली आहे ग्रेप मास्टरचे ऍप्लिकेशन डाउनलोड करण्याची आणि आपल्या शेतीचे आपण स्वतः डॉक्टर होण्याची। चला तर मग लगेचच डाउनलोड करा ग्रेप मास्टर ऍप्लिकेशन आणि आपला प्लॉट रजिस्टर करा।